नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी केली जाते किंवा याचा विधिवत पूजा कशी मानली जाते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी एक चौरंग घेतलेला आहे, त्यावरती लाल कपडा अंथरून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला एक तांदळाची रास घालायची आहे आणि त्यावरती आपली जी कुलदेवी असेल तिचा फोटो मांडून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जर कुलदेवीची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीसुद्धा मांडून घेऊ शकता. यानंतर इथे तुम्ही बघू शकता, इथे मी खाऊची जोडपानं घेतलेली आहेत. तर अशी 5 जोडपानं आपल्याला घ्यायची आहेत. तर या जोडपानावरती आपण आपल्या देवघरामध्ये जे देवीचे टाक असतात किंवा जे देव असतात चांदीचे, जे की आपण दररोज देवपूजेमध्ये किंवा देवघरात पुजतो, ते टाक किंवा ते देवीचे फोटो आपल्याला यावरती ठेवून घ्यायचे. यानंतर आपण करणार आहे गणपतीची स्थापना. त्यासाठी मी तांदूळ घालून घेतलेले आहेत, त्यावरती छोटा चवरंग ठेवून घेतलेला आहे, त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत आणि आपल्याकडे जी गणपतीची मूर्ती असेल ती मूर्ती आपल्याला यावरती ठेवायची आहे. तर अभिषेक करून घेतलेली मूर्ती इथे मी स्थापन केलेली आहे. जर तुमच्याकडे अशी मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची सुद्धा पूजा करू शकता. यानंतर करणार आहे आपण दिवा स्थापन किंवा दिवा लावून घ्यायचा आहे. तर दिवा लावण्यासाठी इथे मी तांदळाच्या सहाय्याने स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. तर या स्वस्तिकवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. इथे तुम्ही स्वस्तिकऐवजी अष्टदल कमल काढू शकता किंवा फक्त तांदळाची रास काढून त्यावरती सुद्धा दिवा ठेवू शकता. तर इथे मी हा मोठ्या आकाराचा थोडासा दिवा घेतलेला आहे कारण हा आपल्याला 9 दिवस तेवत ठेवायचा आहे. तर दिवा ठेवून घेतलेला आहे. यानंतर आता आपण पूजेला सुरुवात करणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, देवीच्या फोटोला किंवा देवीची मूर्ती जर असेल तर त्याला आपल्याला सर्वप्रथम हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण देवीला अशा पद्धतीने फुलं वाहून घेणार आहे. तर फुलं वाहत असताना फुलांचा जो दांडा आहे तो देवीकडच्या किंवा खालच्या बाजूला असला पाहिजे. यानंतर आपले देवघरामध्ये जे देव चांदीचे देव असतात ते जे देव आहेत ते सुद्धा आपल्याला इथे पूजून घ्यायचे आहेत कारण आपण 9 दिवस आपल्या देवघरामधले किंवा इतर देव आपण हलवत नाही. तर आमच्याकडे अशा पद्धतीने हे जे 5 देव असतात ते देव या घटस्थापनेमध्ये याची पूजा केली जाते. तर यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण आपले जे सर्व देव या विड्यांवरती ठेवून घेतलेले आहेत याला आपल्याला फुलं अर्पण करायची आहेत. तर पानाचा किंवा देट पानाचा विडा ठेवत असताना पानाचा जो देट आहे तो देवीचा फोटो ज्या बाजूला आहे त्या बाजूलाच आपल्याला करायचा आहे. यानंतर आता आपण गणपतीची पूजा करणार आहे. आपल्याकडे कोणतंही शुभ कार्य करत असताना गणपतीची पूजा ही केलीच जाते. तर गणपतीलासुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, त्याचबरोबर अक्षता वाहून घ्यायचे आहेत, फूल वाहून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण गुळ खोबऱ्याचा गणपतीला नैवेद्य दाखवणार आहोत. तर इथे मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देवाला गणपतीला दाखवून घेतलेला आहे. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता, इथे मी एका ताटामध्ये अशा पद्धतीने शेतातली काळी माती चाळून घेतलेली आहे. तर ही जी माती आहे यामध्ये आपण घट बसवणार आहे. तर तुम्ही ताटाऐवजी हे एखाद्या दुर्डीमध्ये किंवा टोपलीमध्ये सुद्धा हा घट बसवू शकता. तर इथे मी घट घेतलेला आहे, त्याला लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. यानंतर आपल्याला कुंकवाची 5 बोटं ओढून घ्यायची आहेत आणि हळदीचीसुद्धा आपल्याला हा जो घट आहे त्याला 5 बोटं लावून घ्यायची आहेत. तर हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आता आपण हा जो घट आहे तो आपल्याला पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता आपण हळदी कुंकू वाहून घेणार आहे. त्याचबरोबर या कलशामध्ये किंवा या घटामध्ये आपल्याला सुपारी घालून घ्यायची आहे, त्याचबरोबर नाणं घालून घ्यायचं आहे, त्याचबरोबर अक्षदा फुलं अशा पद्धतीने या ज्या सर्व वस्तू आहेत त्या आपल्याला या घटामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपला हा जो घट आहे तो तयार झालेला आहे. यानंतर यामध्ये आपल्याला खाऊची 5 पानं घालून घ्यायची आहेत. तर पानांचा देठ पाण्यामध्ये बुडल्यामुळे 9 दिवसामध्ये ही जी पानं आहेत ती सुकली जात नाहीत. तर तुमच्याकडे जर अशी खाऊची पानं नसतील तर तुम्ही इथे आंब्याचीसुद्धा पानं वापरू शकता. यानंतर इथे आपल्याला यावरती कलशावरती नारळ ठेवून घ्यायचं आहे आणि नारळालासुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे.
तर हा जो कलश आहे किंवा हा जो नारळ आहे तो तुम्ही तुमच्या पद्धतीने खूप छान असा सजवू शकता. याला देवीचा मुखवटा वगैरे बसवून सुद्धा तुम्ही हा नारळ सजवू शकता. तर यानंतर याला आपल्याला फूल वाहून घ्यायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये सप्तधान्य टाकून घ्यायची आहेत. तर ही जी सप्तधान्य आहेत ती कुठल्याही बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये कुठेही अगदी सहजरित्या उपलब्ध होतात. तर तुम्ही बघू शकता इथे मी गहू घेतलेला आहे, ज्वारी घेतलेली आहे, त्याचबरोबर हरभरे, जवस, त्याचबरोबर सातू असे वेगवेगळे सप्तधान्य घ्यायचे आहेत आणि ती मातीमध्ये व्यवस्थित आपल्याला पेरून घ्यायची आहेत. तर यानंतर मातीवरती थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तर दिव्याला आपण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. त्याचबरोबर दिवा आपण आता प्रज्वलित केलेला आहे आणि दिव्याला आता आपल्याला एक फूल वाहून घ्यायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने आपण हा जो दिवा आहे तो 9 दिवसांसाठी तेवत ठेवणार आहे. तर हा मोठ्या आकाराचा दिवा आहे त्यामुळे यामध्ये मोठ्या आकाराची वातसुद्धा घालून घ्यायची आहे आपल्याला. तर यानंतर आता आपल्याला घटाला माळ घालून घ्यायची आहे. तर 9 दिवसांमध्ये नवरात्रीमध्ये घटाला 9 माळा घातल्या जातात. तर पहिल्या दिवशी खाऊच्या पानांची पहिली माळ असते. तर ही माळ अशा पद्धतीने आपल्याला घटाला बांधून घ्यायची आहे आणि वरती देवघरावरती चढवायची आहे. यानंतर इथे आपण ओटी घेतलेली आहे. तर देवीसाठी खणा नारळाने देवीची ओटी भरायची असते. तर त्यासाठी इथे मी देवीची ओटी भरण्यासाठी इथे ओटीचं सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि सर्वात शेवटी आपण देवीला प्रसाद दाखवणार आहे. तर इथे मी सुक्या मेव्याचा आणि काही फळांचा प्रसाद घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी पूजा आहे ती मांडायची आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला इथे धूप दीप लावायचं आहे आणि देवीची मनोभावे आरती करायची आहे. त्याचबरोबर देवीला प्रार्थना करायची आहे की तर इथे तुम्ही बघू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे आपण घटाची स्थापना केलेली आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.